पहिलं प्रथम आपलं नाव सांगा. सर मी कल्याणेश्वर प्रभाप्पा कोरे, मुक्काम पोस्ट सटाळा, तालुका अहमदपूर, जिल्हा नाशिक. आपण या ठिकाणी हा जो भाजीपाला घेऊन बसलाय, हा सर, हा भाजीपाला सेंद्रिय भाजीपाला असल्याच्या सध्या म्हणजे बातम्या येत आहेत, चर्चा सुरू आहेत, तर हा सेंद्रिय भाजीपाल्याच्या संदर्भाने काय तुमची भूमिका, काय म्हणणं असणार आहे? सर गेली 20 वर्ष मी पुण्यामध्येच होतो, पण तिथलं धकाधकीचं जीवनाला कंटाळून आपलं गाव भलं या नात्याने मी गावाकडे आलो आणि शेतीकडे वळलो. हे आजकाल जे आपण जे अन्नधान्य बघतोय पूर्ण केमिकल मुक्त रासायनिक आहे सर, याच्यामुळे माणसाला चकाकी दिसेल पण आरोग्याची खूप नासाडी होते. आणि ह्या गोष्टीचा विचार करून मी सेंद्रिय क्षेत्रामध्ये उतरलो. गेली 3 वर्ष झालं मी सेंद्रिय भाजीपाला करतो. मी टीनाला माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मी माझं पूर्ण पीक जैविक पद्धतीनं बनवतो सर. आणि मी एक ठरवलं, बाबा आपल्या हातानं काहीतरी घडलं पाहिजे, समाजाचं देणं या नात्यानं. आपण समाजाला काय पैसा तर आपल्याला मिळतोच ना, ह्याच्यातला भाग नाही, पण आपण जी वस्तू देतोय त्या वस्तूच्या माध्यमातून जर ग्राहकाचं हित जर जोपासत असेल, त्या उद्देशाने मी जैविक शेतीकडे वळलो सर. नाही आता आपण जैविक शेती करताय, सेंद्रिय भाजीपाला हा आपण बाजारामध्ये आणलेला आहे, हो सर, पण इतर जो केमिकल युक्त भाजीपाला आहे जो बाजूला बसलेला आहे, समजा त्या ठिकाणी बरीचशी दुकानं आहेत, हो सर, तर या सगळ्या दुकानांच्या तुलनेमध्ये तुमच्या भाजीपाल्याची किंमत कशी असणार आहे आणि या सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार आहात का, तुम्हाला ते परवडणार आहे का? सर ह्याच्यामध्ये परवडणं हा विषय तर आहे, परवडणारा हा विषय आहे किंवा नाही हा महत्वाचा नाहीये. ह्याच्यामुळे जर जनतेचं आरोग्य सुधारत असेल आणि त्याच किमतीमध्ये किंवा 2 पैसे जर वाढत असेल किंवा त्याच किमतीमध्ये जरी गिरायकांना ज्या वस्तू जर मिळत असतील तर विक्री करायला काहीच हरकत नाही सर. आज मी स्वतः पिकवतोय आणि मी जर स्वतः विकतो तर मला जो मधला जो हे आहे आरतेया वगैरे हा जो भाग आहे हा वगैरे डायरेक्ट माझ्याकडे फार्मिंग टू वर्क विक्री ह्या माध्यमातून मला 2 पैसे मिळतील याच्यातनं आणि लोकांचं आरोग्य पण सुधारेल. तर आता अहमदपूर मध्ये तुम्ही मागच्या 4-5 दिवसांपासून हा भाजीपाला घेऊन बसताय, तर अहमदपूरकरांसाठी हा तुमचा सेंद्रिय जो भाजीपाला आहे हा कशा पद्धतीने उपलब्ध असणार आहे, दररोज असेल की काय? नाही सर, आठवड्यातले 3 दिवस सर, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. परवा मी पंचायत समिती समोर हा स्टॉल लावला होता, लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि लोकांना महत्व कळलं सेंद्रिय पद्धतीमध्ये पिकवलेल्या भाजीपाल्यामुळे काय होतं, त्याची चव कशी आहे आणि ते शरीराला किती हितकारक आहे ह्या गोष्टीच्या जाणीवेतून आज भरपूर लोकांनी येऊन स्वतः, आता माझं तुम्ही स्टॉल पाहत असाल सर पारीकडल्या कोपऱ्यामध्ये आहे, पण ज्यांना याची चव माहित आहे ह्या सर्व व्यक्तींनी इथे येऊन खरेदी करणं चालू केलेलं आहे. तर तुमचं आता ह्या स्टॉलचं लोकेशन, हा सर, अगोदर तुम्ही पंचायत समितीच्या समोर बसले, आता नेमकं तुमचं ठिकाण कसं असणार आहे, लोकांनी तुम्हाला कुठं शोधावं? सर आता हेच ठिकाण आहे माझं, कारण सर माझा शेती हा मेन व्यवसाय आहे सर, आणि शेतीमध्ये असल्यामुळे दिवसभर मला इथं थांबता येणार नाहीये, त्यामुळे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत इथं थांबलो, जेवढी काय विक्री होईल तेवढी इथं विकायची आणि नंतर आपण आपल्या शेतीमध्ये जाऊन कामं करायची. आणि जर एखाद्याला तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाहिजे असेल तर आपण त्याला घरपोच देऊ सर, आपण घरपोच देऊ, त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय असेल, एकदा आमच्या दर्शकांसाठी तुमचा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर तुम्ही एकदा सांगा. सर माझा मोबाईल नंबर आहे 98 60 12 56 56.